जिल्हा प्रशासनाचा भारतीय जनता पार्टीचा विजय असो मातरम जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो बंद ठेवण्यात मंदिराची दरवाजे ई पाचची शक्ती ई पाचची शक्ती अंबाबाई मंदिर गेली दीड वर्ष कोरोनाच्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील सगळी मंदिरं बंद आहेत। कोरोनाचं संक्रमण कमी झाल्यानंतर सुद्धा लसीकरण मोठ्या प्रमाणावर वाढलं, यानंतर अनेक मॉल्स मद्यालय उघडली, परंतु मंदिरं काय या महाराष्ट्र शासनाने उघडली नाहीत। यासाठी भारतीय जनता पार्टीला भक्तांना रस्त्यावर उतरायला लागला आणि 7 ऑक्टोबरला घटस्थापने दिवशी मंदिरं उघडण्यास या भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनामुळे प्रशासनाला भाग पडलं, परंतु हे करत असताना त्यांनी ई पासची सक्ती केली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कोणतीही सक्ती नाही, परंतु 3.5 पिठापैकी एक असलेल्या आई अंबाबाईच्या ठिकाणी आणि दख्खनचा राजा ज्योतिबाच्या ठिकाणी मात्र ई पासची सक्ती राबवण्यात आली। खरं तर मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते। इथला रिक्षा व्यावसायिक असेल, टपरीवाला असेल, धर्मशाळा असेल, अगदी गुजरी असेल, कोल्हापुरी चप्पल असेल, गुळ असेल, मोठ्या प्रमाणावर अर्थकारण या ठिकाणी होतं। या प्रशासनाला हे करायचं नाही, एका बाजूला पर्यटन सप्ताह राबवायचा आणि दुसऱ्या बाजूला खरं तर तोड दाबून भुक्क्याचा मार अशी परिस्थिती इथल्या फेरीवाल्यांनी व्यापाऱ्यांची चालली आहे। कोणत्याही प्रकारचं पॅकेज त्यांनी या फेरीवाल्यांना दिलेलं नाही आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी अशी मागणी आहे की ताबडतोब ई पासची सक्ती रद्द करावी आणि येईल त्याला दर्शन या ठिकाणी दिलं जावं, अन्यथा भारतीय जनता पार्टी ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करेल असे आम्ही या ठिकाणी इशारा या ठिकाणी देतो।